हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे एक पारंपरिक रेसिपी, हरभरा डाळीचे सांडगे. खूप सोपी रेसिपी आहे. हे सांडगे तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. पावसाळ्यामध्ये किंवा इतर दिवशी देखील घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही पटकन सांडग्याची भाजी करू शकता. सांडगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी हरभऱ्याची डाळ ग्रॅममध्ये 250 ग्रॅम, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे, 2 लसणाचे गड्डे मी सोलून घेतलेले आहेत, 1.5 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मीठ. हरभऱ्याची डाळ मी बाउल मध्ये उतरून 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. डाळ मी निवडून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळ बुडेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. 1.5 ते 2 तास डाळ भिजत ठेवायची आहे. 1.5 तास होऊन गेलेला आहे. डाळ छान भिजलेली आहे, बघा हाताने तुटत आहे. डाळीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आता आपण काढून टाकणार आहे. बौलानी वरती चाळण ठेवलेले आहे. छानपैकी डाळ आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे, नितळून घ्यायची आहे. बिलकुल आपल्याला याच्यामध्ये पाणी नको आहे. डाळ नितळेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. लसूण आणि सर्व कोरडे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे. लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता. बघा या पद्धतीने मी थोडस जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे. डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं सांडगे बनवले जातात. जात्यावरती डाळ भरडून मग ती भिजत घातली जाते. डाळीतील शिल्लक राहिलेले पाणी आपण टाकून न देता याचा वापर भाजी किंवा आमटीमध्ये करा. काही जण या पद्धतीने डाळ भिजवून पाट्यावरती वाटून सांडगे करतात. आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली डाळ आपण जाडसर वाटून घेणार आहे. बघा या पद्धतीने आपल्याला जाडसर डाळ वाटायची आहे. डाळ वाटताना मी बिलकुल पाणी वापरलेले नाहीये, नाहीतर सांडग्याचं मिश्रण पातळ होईल. वाटलेली डाळ मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण मसाला घालूया. भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर जास्त घातल्यामुळे सांडगे छान चवदार होतात. सर्व मसाले आपण हाताने छान मिक्स करून घेऊया. हाताने छान मिक्स होतात, चमच्याने मिक्स न करता तुम्ही देखील हाताने छान मिक्स करून घ्या. मसाले छान एकसारखे मिक्स करून झालेले आहेत. सांडगे बनवण्यासाठी मी पॉलिथिनचा पेपर अंतरलेला आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्याचा देखील वापर करू शकता. एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि जेवढा आपल्याला हातामध्ये पीठ बसेल थोडंसं पीठ घ्यायचं आहे. या पद्धतीने बोटांच्या सहाय्याने बघा सांडगे तोडायचे आहेत. थोडंसं पुढे गोल करत बोटाने सांडगे तोडायचे आहेत. बघा या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे सांडगे तोडायचे आहेत. जास्त मोठे सांडगे जर तोडले तर ते शिजून अजूनच जास्त मोठे होतात. सांडगे वेगवेगळ्या डाळींचे बनवले जातात. मिक्स डाळीचे देखील सांडगे बनवले जातात. फक्त मूग डाळीचे देखील काही जण सांडगे बनवतात. उडदाच्या डाळीचे पण सांडगे बनवतात. बाजरीचे देखील सांडगे बनवले जातात. सर्व सांडगे घालून झालेले आहेत. हे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. उन्हामध्ये छान वाढवल्यामुळे ते 1 ते 1.5 वर्ष खराब होत नाहीत. सांडगे उन्हामध्ये 2 दिवस कडकडीत वाळवलेले आहे. तोंडामध्ये टाकून बघायचं आहे. थट्ट असा आवाज आला की समजायचं सांडगे छानपैकी वाळलेले आहे. सांडगे बनवा तुम्ही कसे झाले ते कमेंट करून कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.